बीड पुलिस ने दिन दहाड़े फायरिंग करते कुख्यात गुंडों को महज 24 घंटे में दर दबोचा। मजरगांव तालुका के तलखेड़ में सोमवार दोपहर करीब 1:30 बजे फिल्मी स्टाइल थ्रिलर देखने को मिला। घटना में एक व्यक्ति को गोली मार कर घायल कर दिया था। इसके बाद गुस्साई भीड़ ने बंदूकधारी की पिटाई कर दी, जो उसके बाद मौके से फरार हो गया। हालांकि बीड़ की स्थानीय अपराध शाखा ने गैंगस्टर को गिरफ्तार कर लिया है। बदमाशों के पास से धारदार हथियार के साथ पिस्तौल और जिंदा कारतूस बरामद किया गया है। इस घटना के बाद इलाके में हड़कंप मच गया है। काल संध्याकाळी 6:15 सुमारास माजलगाव ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये तालखेड हे जे आमचं बीट आहे त्या बीटच्या ठिकाणी एक घटना घडली, ज्यामध्ये स्कॉर्पिओमध्ये 4 ते 5 इसम होते आणि त्यांनी तिथल्या एका स्थानिक तरुणावर गोळीबार केला। ही माहिती मिळाल्यानंतर पोलीस आपले घटनास्थळी दाखल झाले आणि त्यानंतर तिथेच एक आरोपी हा ग्रामस्थांनी पकडून ठेवला होता, तो आरोपी ताब्यात घेतला आणि त्यानंतर तपास करून हे 5ही आरोपी आम्ही आत्तापर्यंत जेरबंद केलेले आहेत। ह्याच्यातला जो मुख्य आरोपी आहे गायकवाड नावाचा जो आरोपी आहे तो त्यावर ह्यापूर्वीसुद्धा MPDA ची कारवाई ही करण्यात आली होती। ह्या टोळीचं अजून काही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का हे पण आम्ही तपासतोय। त्यासोबतच ह्याच्यामध्ये एक गावठी पिस्टल, त्यासोबतच 4 कारतूसं आणि काही धारदार शस्त्रास्त्र ही जप्त करण्यात आली आहे त्यांच्या स्कॉर्पिओ गाडीमधून। सुरुवातीला तरी तो तात्कालिक कारणावरनं झालेला प्रकार हा दिसतोय, परंतु तपासाअंतीच ह्याच्यामध्ये स्पष्टपणा येईल की नेमकं कुठल्या कारणामुळे हा गोळीबाराचा प्रकार घडला होता। ह्याच्यातला जो आरोपी आहे, जो मुख्य आरोपी आहे, तो गुंडच आहे। ह्यापूर्वीसुद्धा तो आम्ही त्याला 1 वर्षासाठी स्थानबद्ध केलं होतं आणि त्यावर ह्यापूर्वीचे सुद्धा गुन्हे आहेत। 2 महिन्यापूर्वी पण त्याच्यावर एक गुन्हा दाखल होता आणि तो त्याच्यामध्ये फरार होता। तर ह्या टोळीचं नेमकी काय त्यांचं म्हणजे कशासाठी ते तिकडे फिरत होते, काय इंटेन्शन होतं, हे सगळं तपासामध्ये स्पष्ट होईल। गावठी पिस्टल आहे आणि तोही हस्तगत करण्यात आलेला आहे। ह्यात 5 आरोपी आहेत आणि त्या 5 पैकी 3 आरोपी हे अटक झालेले आहेत आणि त्यांचा 3 जूनपर्यंत PCR घेण्यात आलेला आहे।